खामगाव तालुक्यातील श्री क्षेत्र ढोरपगाव येथे 27 मार्च रोजी गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या प्राणप्रतिष्ठासाठी श्री रामजी महाराज जोशी, मुरलीधर महाराज मुळे, दत्तात्रय महाराज पोपडकर यांनी पूजन तर कळस पूजन राधे राधे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हरिभक्त पारायण प्रशांत महाराज मामनकार यांच्या अमृततुल्य वाणीतून गेल्या 7 दिवसांपासून संगीतमय श्रीमद भगवद्गीता कथेचे वाचन करण्यात आले. रोज नियमित सकाळी काकडा आरती, सकाळ आणि संध्याकाळी कथा प्रवचन, तसेच या संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव व अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्याला महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन झाले. या कथेला 21 मार्च रोजी प्रारंभ होऊन 27 मार्च रोजी सांगता झाली. तर या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने मूर्तीच्या आगमनाप्रसंगी दिंडी काढून गावातील भाविक भक्तांनी संत श्री गजानन महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीचे फुलांचा वर्षाव करीत सुंदर रांगोळ्या आणि हरिनाम जप, टाळ मृदुंग, आतिषबाजी तसेच पावली खेळत मूर्तीचे स्वागत केले. यावेळी संत गजानन महाराज ट्रस्टचे सर्व मंडळी, सेवेधारी, टाळकरी, विणेकरी, मृदुंगाचारी, गायनाचारी, भालेगाव, काळेगाव, वडजी, भेंडी, कुंभेफल, निपाणा, वर्णा, पंचक्रोशीतील मंडळींचे सहकार्य लाभले. एमसीएन न्यूज मराठी करिता राहुल पाटील मुंढे, खामगाव. ढोरपगाव या नगरीमध्ये सतत 7 दिवस झाले श्रीमद भागवत कथा आणि श्री संत गजानन महाराज तसेच विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी कलशपूजन या ठिकाणी या ठिकाणी सर्व हा कार्यक्रम या ठिकाणी आनंदाने पार पडलेला आहे आणि त्यामुळे सर्व ढोरपगाव या आनंदाच्या या भगवंताच्या नामकीर्तनामध्ये सर्व झुंजुमून गेलेला आहे असा सोहळा आज ढोरपगाव या गावामध्ये आम्हाला पाहण्याकरता मिळाला. ते आमचं खरं भाग्य आहे आणि असा सोहळा पुन्हा आणखी होत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आमचे प्राणप्रतिष्ठा ज्यांनी केली ते आमचे गुरुजी आचार्य हरिभक्तपरायण रमणजी महाराज जोशी यांच्या हस्ते या ठिकाणी श्री गजानन महाराज यांची प्राणप्रतिष्ठा, तसेच विठ्ठल रुक्मिणी यांची सुद्धा ठिकाणी प्राणप्रतिष्ठा त्यांच्या हाती या ठिकाणी पार पडली आहे. त्यामुळे आम्हाला इतका आनंद झालेला आहे की जेणेकरून साक्षात आमच्यासमोर श्री संत गजानन महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी साक्षात आमच्यासमोर उभी आहेत असं आम्हाला ठिकाणी अंतकरणापासून त्या ठिकाणी आम्हाला साक्षात्कार झालेला आहे.